पावसाळी मिरची लागवड नियोजन भाग तिसरा, तर याची आज आपण माहिती पाहतोय. इथून मागे आपण आपल्या चॅनलवर दोन व्हिडिओ बनवल्या, पावसाळी मिरची लागवड नियोजन भाग पहिला आणि भाग दुसरा. आणि आज आपण ह्या तिसऱ्या भागामध्ये फक्त 3 ते 4 महत्त्वाचे पॉईंट्स मुद्दे पाहणार आहोत. पहिला मुद्दा असणार आहे, पावसाळी मिरची लागवड करतेवेळी बेड किती फुटाचा असणे आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, ह्या बेडमध्ये रासायनिक बेसल डोस खते, अन्य खते किती आणि कोणती देणं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, बरेच शेतकरी बेडवर तर लागवड करतात, पण काही शेतकरी सरीवर लागवड करतात. मग या सरीवर मिरची पिकाची लागवड पावसाळ्यात केल्यानंतर खतांचं योग्य नियोजन आणि ही खतं कधी देणं गरजेचं आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा, पावसाळ्यामध्ये भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न मिळून देणाऱ्या मिरची पिकाच्या रोपांची निवड कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. हे फक्त 4 पॉईंट्स पाहणार आहोत. आता आपण माहितीला सुरुवात करूया, पण अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओला लाईक करून घ्या पहिलं, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या पहिलं, समोरील घंटा चालू ठेवण्याचा प्रयत्न करा. तर पहिला मुद्दा आपण जाणून घेऊया, पावसाळ्यामध्ये मिरची पिकाची लागवड करतेवेळी आपल्याला बेड 4.5 ते 5 फूट याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये डोंगर उतारी ढाळी जमीन निवडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला बेडची उंची जमिनीपासून 0.5 ते 1 फूट ठेवणं गरजेचं आहे. उंच बेड आपल्याला करणं गरजेचं आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या बेडमध्ये आपल्याला रासायनिक बेसल डोस खते आणि अन्य खते कशा पद्धतीने द्यायची. आता मात्र इथं मोठा संभ्रम होणार आहे. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीमध्ये आधी काय करता की जमिनीमध्ये रोटा मारून येता, त्याच्यानंतर सरी काढता. सरी काढल्यानंतर यामध्ये जी खाच तयार होते, तर यामध्ये खते भरता. आणि काही शेतकरी काय करता की जे आपल्याकडे बेडसह जे खत भरणी यंत्र आहे, म्हणजे खत पेरणी यंत्र आहे, तर याचा वापर करता आणि डायरेक्ट बेड तयार होतो आपला. मग तो 4.5 फुटाचा किंवा 5 फुटाचा होतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की यामध्ये खत व्यवस्थापन, रासायनिक बेसल डोस खते कोणती द्यायची. 1846 एक बॅग, 10-26-26 एक बॅग, पोटॅश एक बॅग, मायक्रोन्युट्रियंट आपल्याला 30 किलो याप्रमाणे घ्यायचे. ह्युमिक जे ग्रॅन्युअल दाणेदारमध्ये मिळेल, ही 1 बादली किंवा 2 बादली घ्यायची. पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात खोड कीड आणि हुमणीचा प्रादुर्भाव होतो, मग याच्यासाठी आपल्याला थायमिट तर याचा वापर करायचा आहे. या प्रत्येकी 1-1 बॅग घ्यायच्यात. थायमिट मात्र 0.5 किलो ते 1 किलो याप्रमाणे घ्यायचे. आता जी अन्य खतं मी तुम्हाला सांगितलेली आहे, तर ही कोणती घ्यायची. आपल्याला कुजलेलं शेणखत हे घ्यायचे, किंवा यामध्ये आपल्याला जे कोंबडी खत राहतं हे घेऊ शकतो, किंवा लेंडी खत घ्या. ही खतं घ्या, ह्या बेडमध्ये भरा. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे बेड तयार करतेवेळी ज्या खाचा तयार करतो आपण, यामध्ये ही खतं भरा. किंवा तुमच्याकडे खत पेरणी असेल तर तुम्ही डायरेक्ट ही खतं पेरू शकता. मात्र तुमच्याकडे जी शेणखत, लेंडी खत, कोंबडी खत ही उपलब्ध असतील, तर तुम्हाला काय करायचं, ही खते आधी आपल्याला जमिनीमध्ये टाकायची, त्याच्यानंतर रोटा मारून घ्यायचा. आता शेतकरी मित्रांनो, पावसाळी मिरची लागवड भाग तिसऱ्यामध्ये शेवटचा आणि फायनल मुद्दा असणार आहे, तर तो म्हणजे जबरदस्त उत्पादन देणारी व्हरायट्या तर आपण निवडणार, पण रोपांची निवड कशा पद्धतीने करायची. लक्षात घ्या, 100 ते 110 जो ट्रे असणार आहे, तुम्ही नर्सरीमधनं रोपं आणत असाल तर काय करायचं, 25 ते 30 दिवसांचं रोप होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ही रोपांची निवड आपण केली आहे, ही रोपंही आणलेली आहे, लगेच लागवड करायची नाही. याला साध्यातलं साधं बुरशीनाशक आपल्याला फवारणी करायचे, एखादं मायक्रोन्युट्रियंट देखील याची फवारणी करा, म्हणजे ह्या रोपांना ताकद वाढेल. आणि लागवड करतेवेळी प्रत्येक रोप आपल्याला एका द्रावणामध्ये बुडवायचे, मग ते ह्युमिक ॲसिड आणि यामध्ये 22 टन असेल. उदाहरण सांगतोय मी तुम्हाला,
अशा पद्धतीत बुडून याची लागवड करा। हे झाले फायनल मुद्दे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पावसाळी मिरची लागवड नियोजन भाग तिसरा, यामध्ये मी तुम्हाला जे चार पॉईंट सांगितले आहेत अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे। या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं 100% तुम्ही मिरची पिकामध्ये सक्सेसफुल होणार आहात, आणि तेही पावसाळ्यामध्ये। त्यामुळं ही माहिती आवडली असेल, अजून देखील व्हिडिओला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करायचे। तुमच्या मनातील शंका, त्यावर तुम्ही कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात, कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही, लाजायचं देखील नाही। आणि अजून 2 दिवसांनी आपल्या चॅनलवर पावसाळी मिरची लागवड नियोजन भाग 4 याची व्हिडिओ येणार आहे। तुमच्या मनात अजून कोणकोणते मिरची पिकाविषयी माहिती पाहिजे आहे याची कमेंट्स मला करा। येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या शंकेचं निवारण 100% होणार आहे। धन्यवाद। जय जवान, जय किसान।